नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राजू वाघमारे. आज मी तुमच्यासमोर डॉक्टर राजू वाघमारे आहे, प्रवक्ता म्हणून नाही. आणि ही जी ट्रीटमेंट मी घेतो, या ट्रीटमेंटचं नाव आहे अल्ट्राव्हायोलेट ब्लड इरिडिकेशन. याचा अर्थ असा की अल्ट्राव्हायोलेट हे असे किरण आहेत की ज्याच्यामध्ये संपूर्णपणे जे ब्लडमधले जंतू किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत, व्हायरसेस आहेत, हे मारले जातात. तुमचं ब्लड ऑक्सिजनेटेड होतं, तुमची इम्युन सिस्टीम आहे ती वाढते, आणि या सगळ्या गोष्टी अल्ट्राव्हायोलेटमध्ये आहेत. म्हणून ह्या ट्रीटमेंटचं नाव आहे अल्ट्राव्हायोलेट ब्लड इरिडिकेशन. आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर साहेब, ही कशी काय ट्रीटमेंट केली जाते? तर ही ट्रीटमेंट अशी केली जाते, हे माझ्या शरीरातलं 50 ml रक्त काढलं जातं. तुम्ही जर आता ही वरची बाटली बघत असाल, ही बाटली माझ्या रक्ताची आहे. या रक्तामध्ये 2% हायड्रोजन पेरॉक्साईड टाकलं जातं आणि मग हे रक्त वरच्या या ट्यूबमधून येतं. ही अल्ट्राव्हायोलेट मशीन आहे, या मशीनमध्ये हे रक्त जातं आणि त्या मशीनमधून हे बाहेर येतं, पूर्णपणे ऑक्सिजनेटेड प्युरिफाय ब्लड, आणि हे परत माझ्या शरीरामध्ये टाकलं जातं आणि अशा पद्धतीने माझी इम्युनिटी बूस्ट केली जाते. ही ट्रीटमेंट 1936 साली सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेमध्ये केली गेली, पण ह्या ट्रीटमेंटचा वापर नंतर केला जात नाही, कारण फार्मास्युटिकल कंपनी ज्या आहेत त्या याचा वापर करू देत नाहीत, कारण याच्यात औषध नाही आहे. मी डॉक्टर अमर पवार यांचे आभार मानेन, ते माझे मित्र आहेत. त्यांनी हजारो लाखो लोकांना ह्या इम्युनिटीचा बूस्टर दिलेला आहे आणि त्यांनी ही ट्रीटमेंट परत सुरू केलेली आहे. हजारो लोकांचे प्राण त्यांनी वाचवलेत. मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. आणि ही जी ट्रीटमेंट आहे, या ट्रीटमेंटनी आताच्या काळामध्ये करोनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर रोगप्रतिकारक शक्ती, इम्युन सिस्टीम. आणि इम्युन सिस्टीम वाढवण्यासाठी या ट्रीटमेंटचा वापर केला जातो आणि ही ट्रीटमेंट आज मी घेतोय. मी कोणाला रेकमेंड करत नाही आहे की ही ट्रीटमेंट तुम्ही घेतली पाहिजे. हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, प्रत्येकाने हा विचार करणं गरजेचं आहे. पण सायन्सच्या दृष्टीने ही ट्रीटमेंट सगळ्यात महत्त्वाची मला वाटते. मी डॉक्टर अमर पवार यांचे आभार मानतो आणि मी स्वतः घेतोय. त्याच्यामुळे लेट्स फाईट करोना, अँड इम्युनिटी विल किल करोना, अँड दिस इज व्हॉट इम्युनिटी इज ऑल अबाउट.